शेतकऱ्याच्या यशामध्ये अग्रेसर असणारे नाव म्हणजे समृद्धी ट्रॅक्टर्स। आमच्याकडे सोनालिका कंपनीचे सर्व ट्रॅक्टर्सचे मॉडेल्स मिळतील। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मारहाणी बाबत पोलीस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून मुलाने वडील किसन ज्योतिराम माने वय वर्ष 55 त्यांच्या डोक्यात पहार घालून निर्गुण खून केला। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की माने कुटुंबीय माधवनगर बायपास रस्त्यावर राहण्यास आहे। 2 दिवसांपूर्वी विजय याने आई वडिलांना मारहाण केली होती। याबाबत वडील किसन यांनी पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध तक्रार दिली होती। याबाबत बुधवारी दुपारी पोलीस ठाण्यात तक्रार का केली असा जाब विजय याने किसन यांना विचारला। यावेळी दोघांमध्ये वादावादीचा प्रकार घडला। त्यानंतर पोलिसात तक्रार केल्याने चिडलेल्या विजय याने रागाच्या भरात किसन यांच्या डोक्यात पहारीने हल्ला केला। यावेळी किसन यांच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। याबाबत माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक अशोक विरकर, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवला। मयत किसन माने हे मोलमजुरी करून कुटुंब चालवित होते। त्यांचा मुलगा विजय माने हा काहीच काम करत नव्हता, तसेच तो वारंवार घरातील सदस्यांना मारहाण करत असे। 2 दिवसांपूर्वी देखील विजय याने घरात वाद झाल्यानंतर आई वडिलांना मारहाण केली होती। याबाबत किसन माने यांनी मुलाविरुद्ध मारहाणीची तक्रार दिल्यानंतर गांधी चौक पोलिसांनी विजय माने याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून मंगळवारी त्यास सोडले होते। यामुळे संतापलेल्या विजय याने पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून बुधवारी वडिलांशी वादावादी करून त्यांच्या डोक्यात पहार घालून त्यांचा खून करून पलायन केले। याबाबत विजय माने याच्या विरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेली पहार जप्त केली आहे। पलायन केलेल्या विजय माने याचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे।